Annotations वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. या ट्यूटोरियल मध्ये आपण annotations कसे निर्दिष्ट करावे आणि रेकॉर्ड कसे परिभाषित करावे शिकणार आहोत. हे ट्यूटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी ओपन मॉडलिका 1.9.2 वापरत आहे. या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आपण खालीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करू शकता. हे ट्यूटोरियल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी आपल्याला मॉडलिकामध्ये क्लासच्या परिभाषेचे ज्ञान आवश्यक आहे. कृपया आमच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या पूर्वापेक्षित ट्यूटोरियल पहा. Annotations क्लासमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शित होऊ शकतात. त्यांचा उपयोग सिम्युलेशन सेटिंग्स बदलण्यासाठी, सहायक डॉक्युमेंटेशन जोडण्यासाठी आणि क्लासला आयकॉन आणि डायग्राम व्ह्यूज जोडण्यासाठी केला जाऊ शकतो. मागील ट्यूटोरियल्स मध्ये आपण सिम्युलेशन सेटिंग्स बदलण्यासाठी टूलबार मधील सिम्युलेशन सेटअप बटन वापरले. एक्सपेरिमेंट हे मॉडेलचे ॲनोटेशन आहे जे खालील गोष्टी बदलण्यासाठी वापरले जाऊ शकते. स्टार्ट टाइम, स्टॉप टाइम, टॉलरन्स आणि इंटरवल. टॉलरन्स आणि इंटरवल वरील चर्चा या ट्यूटोरियल मालिकेच्या व्याप्तीबाहेर आहे. येथे एक्सपेरिमेंट ॲनोटेशन से सिंटॅक्स दर्शविणारे हे एक उदाहरण दाखवले आहे. आता आपण बाउंसिंग बॉल विथ ॲनोटेशन्स नामक क्लासच्या माध्यमातून एक्सपेरिमेंट ॲनोटेशन समजावून सांगू. मी ओएम एडिट वर जाते. कृपया आमच्या वेबसाइटवर उपलब्ध सर्व फाइल्स डाउनलोड करा. मी या ट्यूटोरियलसाठी आवश्यक मॉडेल फाइल्स उघडते. Ctrl plus O दाबा. आपल्या डेस्कटॉप वरील योग्य स्थानावर जा आणि color.mo आणि bouncing ball with annotations निवडा. या फाइल्स आता OM edit मध्ये उघडल्या आहेत. आपण प्रथम bouncing ball with annotations पाहू. हे मॉडेल bouncing ball मॉडेलचे एक extension आहे ज्याची चर्चा आपण मागील ट्यूटोरियल्स मध्ये केली होती. कृपया या मॉडेलवरील अधिक माहितीसाठी पूर्वापेक्षित ट्यूटोरियल्स पहा. लायब्ररीज ब्राउजर मध्ये बाउंसिंग बॉल विथ ॲनोटेशन्स वर डबल क्लिक करा. चांगल्या दृश्यतेसाठी मी ओएम एडिट विंडो डावीकडे हलवते. आयकॉन किंवा डायग्राम व्ह्यू मध्ये क्लास उघडली आहे तर टेक्स्ट व्ह्यू वर जा. आता मॉडेल टेक्स्ट व्ह्यू मध्ये उघडले आहे. मी थोड़े खाली स्क्रोल करते. येथे आपण एक्सपेरिमेंट ॲनोटेशन स्टार्ट टाइमला 0 आणि स्टॉप टाइमला 5 युनिट्स करण्यासाठी वापरतो. एक्सपेरिमेंट ॲनोटेशन हे सिम्युलेशन सेटअप टूलबॉक्स सारखीच सेवा देते. टूलबार मध्ये सिम्युलेशन सेटअप बटणावर क्लिक करा. आपण येथे तेच स्टॉप टाइम आणि स्टार्ट टाइम फील्ड्स पाहू शकता. एक्सपेरिमेंट ॲनोटेशन वापरून आपण या फील्ड्सच्या व्हॅल्यूज बदलल्या आहेत. आता मॉडेल सिम्युलेट करू. सिम्युलेट बटणावर क्लिक करा. व्हेरिएबल्स ब्राउजर मध्ये H निवडा. लक्षात घ्या की सिम्युलेशन इंटरवल 5 युनिट्स आहेत. हे एक्सपेरिमेंट ॲनोटेशनच्या स्टार्ट टाइम आणि स्टॉप टाइम मुळे आहे. आता H डिसिलेक्ट करा आणि रिझल्ट डिलीट करा. तळाशी उजवीकडे मॉडेलिंग बटणावर क्लिक करा. आता ॲनोटेशन्स वापरून मॉडेल मध्ये डॉक्युमेंटेशन जोडण्याविषयी अधिक जाणून घेऊ. हायलाइट केलेला टेक्स्ट डॉक्युमेंटेशन ॲनोटेशन मध्ये दिसतो. आता मी डॉक्युमेंटेशन ॲनोटेशनचे ऍप्लिकेशन दाखवते. मॉडेलिंग एरियाच्या वर डावीकडे जा. डॉक्युमेंटेशन व्ह्यू नावाच्या चौथ्या बटणावर क्लिक करा. आपण ब्राउजर मध्ये डॉक्युमेंटेशन ॲनोटेशन मध्ये टाइप केलेले टेक्स्ट पाहू शकता. ही कार्यक्षमता आपल्याला मोठ्या मॉडेलसाठी उपयुक्त माहिती जोडण्याची परवानगी देते ज्यासाठी डॉक्युमेंटेशन आवश्यक आहे. डॉक्युमेंटेशन ब्राउजर बंद करा. मी पुन्हा स्लाइड्स वर जाते. रेकॉर्ड हा एक विशिष्ट क्लास आहे ज्याचा उपयोग रेकॉर्ड डेटा स्ट्रक्चर परिभाषित करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ बँक खात्यांमध्ये फील्ड्स म्हणून व्यक्तीचे नाव, वय इत्यादी नोंदी असतात.
Records मध्ये केवळ variables असू शकतात, equations नाही. इथे person नावाचे एक record से उदाहरण दर्शविले आहे. त्यांचे fields म्हणून त्यात name आणि age आहे. मी record परिभाषित करण्यासाठी OM Edit वर जाते. मी OM Edit window उजवीकडे सरकवते. आता आपण color नावाची फाइल वापरणार आहोत. ती टेक्स्ट व्ह्यू मध्ये उघडण्यासाठी लायब्ररीज ब्राउजर मध्ये कलर आयकॉन वर डबल क्लिक करा. या रेकॉर्डचे रेड, ब्लू आणि ग्रीन नावाचे तीन व्हेरिएबल्स आहेत. आपण पाहू शकता की सिम्युलेट बटन टूलबार वर दिसत नाही. हे असे दर्शविते की रेकॉर्डचे अनुकरण केले जात नाही. आता मी स्लाइड्स वर परत जाते. रेकॉर्ड्स म्हणून एनोटेशन एलिमेंट्स समजणे अधिक सोपे आहे. उदाहरणार्थ एक्सपेरिमेंट एनोटेशन हे त्यांचे फील्ड्स म्हणून स्टार्ट टाइम, स्टॉप टाइम, इंटरवल आणि टॉलरन्स सह रेकॉर्ड म्हणून मानले जाऊ शकते. ग्राफिकल एलिमेंट्सची तशाच प्रकारे व्याख्या केली जाऊ शकते. आपण रेकॉर्ड म्हणून एनोटेशन्सच्या व्याख्येबद्दल अधिक समजून घेऊ जेव्हा आपण आयकॉन आणि डायग्राम व्ह्यूज वर चर्चा करू. एक असाइनमेंट म्हणून 10 ते 20 युनिट्स पर्यंत बाउन्सिंग बॉल विथ एनोटेशन्स क्लासच्या सिम्युलेशन साठी स्टॉप टाइम बदला. यासाठी एक्सपेरिमेंट एनोटेशन वापरा. या बदलानंतर क्लास सिम्युलेट करा. H विरुद्ध टाइम प्लॉट करा आणि सिम्युलेशन स्टॉप टाइम मध्ये बदल लक्षात घ्या. आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. खालील लिंकवरील उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश देतो. आम्ही स्पोकन ट्युटोरियलचा उपयोग करून कार्यशाळा चालवितो. जे ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. कृपया आमच्याशी संपर्क साधा. या स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले प्रश्न असल्यास कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. आम्ही प्रसिद्ध पुस्तकांमधील सोडवलेल्या उदाहरणांचे कोडिंग समन्वित करतो. कृपया खालील वेबसाइटला भेट द्या. आम्ही व्यावसायिक सिम्युलेटर लॅब ओपन मॉडलिका मध्ये स्थलांतरित करण्यास मदत करतो. आम्ही असे करणाऱ्या लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. आम्ही ओपन मॉडलिकाच्या विकसनशील टीमचे त्यांच्या समर्थनासाठी आभारी आहोत. हे स्क्रिप्ट लता पोपळेद्वारे अनुवादित आहे. धन्यवाद.